दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदोरे येथे रविवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेच्या दरम्यान किराणा व्यावसायिक रत्नाकर बंडू बोरस्ते वय 72 हे आपल्या घराकडे जात असताना अचानक मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, त्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांना आसपासच्या नागरिकांनी व कुटुंबियांनी तातडीने चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले। येथे प्राथमिक उपचार करून जखम जास्त मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। चांदोरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आलेली होती, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे याचा त्रास गावातील नागरिक, महिला, लहान मुले तसेच अनेकांना सहन करावा लागतोय। याबाबत व्यावसायिक रत्नाकर बंडू बोरस्ते यांनी अधिक माहिती दिली। मी चांदोरी रत्नाकर बंडू बोरस्ते तालुका निफाड जिल्हा नाशिक इथून बोलतो। रात्री साधारणतः 11:30 दरम्यान माझ्या पुतण्या 2 आल्या होत्या, त्यांना सोडायला मी त्यांच्या घरी गेलो। त्यांना सोडलं आणि एका कुत्र्याने डायरेक्ट माझ्यावर अटॅक केला, तो आवाज ऐकून दुसरं कुत्रं आलं आणि त्याने सुद्धा मला दोघांनी पण दोन्ही पायांना जावा घेतला आणि खूप प्रमाणात मोठ्या जखमा झाल्या। त्याचा मला खूप त्रास झाला आणि मी लागलीच मग चांदोरी शिबिरला गेलो, तिथे त्यांनी जखमा साफ केल्या आणि साधारणतः 4 इंजेक्शन दिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नाशिक शिबिरला जा, तिथे ते कोणतंही इंजेक्शन मिळतं ते घ्या। आम्ही तात्काळ लगेच नाशिकला निघून गेलो शिबिरला। तिथे साधारण 1 तासाच्या अंतराने त्यांनी मला जवळजवळ 6 ठिकाणी इंजेक्शन दिले ते आणि सांगितलं की जखमा बांधू नका, या अशा ओपन ठेवा। आणि त्यांनी परत पुढच्या मला काही तारखा दिल्या, आता त्या तारखा 1, 6, 11, 8 अशा काही तारखा आहेत त्या, आणि त्या चांदोरीमध्ये तुम्ही हे इंजेक्शन घेऊन टाका म्हणे असं त्यांनी मला सांगितलं। पण चांदोरीमध्ये इतके मोकाट कुत्रे झाले की त्याला काही गणतीच नाही आणि ग्रामपंचायत सुद्धा चांदोरीच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। आणि असं फक्त आम्ही ऐकतोय की नाशिकमधून कुत्र्यांवर ग्रामीण भागात सोडले जातात, किती सत्य माहीत नाही मला, परंतु असं मी बऱ्याच वेळेला ऐकलेल्या या गोष्टी। मग त्याच्यावरती ग्रामपंचायतने त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। त्याच्या मागे सुद्धा अशा घटना कुत्र्यांच्या चाव्याच्या भरपूर घडलेल्या आहेत, पण तिकडे सगळं सर्रास दुर्लक्ष केलं जातं। त्याच्यावरती ग्रामपंचायतने विचार करून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी माझी स्वतःची विनंती आहे। आता हा त्रास मला किती झाला हे मला स्वतः जीवाला माहिती, म्हणजे इतर जनतेला सुद्धा हा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी ही पावलं उचलली पाहिजे। आता यावर प्रशासन लवकर कारवाई करणार का आणि मोकाट कुत्र्यांपासून चांदोरीतील ग्रामस्थांना सुटका मिळणार का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।